अहमदनगर शहरातील विविध ठिकाणी बेकायदा मावा विक्री होत आहे, मात्र याकडे अन्न औषध प्रशासन विभागाचं दुर्लक्ष होत आहे। शरीराला घातक असलेल्या माव्याची नगर शहरात सर्रास विक्री होती आहे। तरुण पिढी व्यसनाच्या आहारी गेली असून माव्याच्या अतिसेवनाने तसेच दिवसभर मावा तोंडात ठेवण्याने मावा खाणाऱ्यांना तोंडाचा कॅन्सर देखील होतोय। कॅन्सरमुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या ही दिवसेंदिवस वाढली आहे। महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला मावा अहमदनगर शहरात मोठ्या प्रमाणात विकला जातोय। माव्याचे दुष्परिणाम माहित असताना देखील मावा खाणाऱ्यांची संख्या अहमदनगर शहरात मोठ्या प्रमाणात आहे। तसेच अवैधरित्या मावा विकणाऱ्यांची संख्या देखील दिवसेंदिवस अहमदनगर शहरात वाढतच आहे, पण अन्न औषध प्रशासन विभागाचे याकडे साफ दुर्लक्ष होत आहे। अहमदनगर शहरातील माळीवाडा, राज चेंबर, मंगल गेट, मस्तानशहा चौक अशा विविध ठिकाणी पोलिसांना न जुमानता शरीराला हानी पोहोचवणारा मावा बेकायदा खुलेआम विकला जातो। युवा पिढी व्यसनाधीनतेकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित होती आहे। व्यसनाधीनतेमुळे युवा पिढी बर्बादीकडे चाललेली दिसत असतानाही नगर शहरात राजरोसपणे ठिकठिकाणी बेकायदा मावा विकला जातो, पण पोलिसांचे अन्न औषध प्रशासन विभागाचे याकडे कसं काय लक्ष जात नाही की अर्थपूर्ण हितसंबंधातून प्रशासनाच्या आशीर्वादाने माव्याची विक्री सुरू आहे का असा प्रश्न उपस्थित होत असून या अवैध मावा विक्रीवर कारवाई ठप्प आणि प्रशासन गप्प, तसेच मावा विक्री जोरात आणि प्रशासन मात्र कोमात अशी स्थिती या नगर शहरात पाहायला मिळतीय। तर व्यसनयुक्त तरुण कधी होणार व्यसनमुक्त? अन्न पुरवठा प्रशासन नेमकं करताय तरी काय असा प्रश्न निर्माण होत असून आयजी साहेब अहमदनगर शहरातील अवैध माव्याच्या विक्रीकडे लक्ष देण्याची आता नितांत गरज निर्माण झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहमदनगर।